नमस्कार, स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनल कीप लर्निंग अल्वेजवर। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक, 1 किलोचा चॉकलेट केक एकदम परफेक्ट मेजरमेंटनुसार। तर चला व्हिडिओ सुरू करूया। इथे बघा, मी मेजरमेंट स्केलवर 0 करून घेतलेला आहे। यामध्ये चॉकलेट प्रीमिक्स 360 ग्रॅम घेणार आहे। 1 किलोचा केक बनवण्यासाठी इथे मी 360 ग्रॅम घेत आहे। तुम्ही 1/2 किलोचा केक बनवण्यासाठी 180 ग्रॅम घेऊ। यामध्ये 4 टेबलस्पून मी इथे तेल घालून घेत आहे आणि व्यवस्थितपणे विस्करच्या सहाय्याने हे मिक्स करून घेऊ। आता थोडं पाणी घालून यामध्ये आपण व्यवस्थित असा केकचा स्मूथ बॅटर बनवून घेऊ। प्रीमिक्सच्या कंपनीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतो। आता बघा, आपण व्यवस्थित असा स्मूथ बॅटर तयार करून घेतलेला आहे। आता आपण एक किलोचा टिनमध्ये याला ट्रान्सफर करून घेऊ। यामध्ये मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता आपण बॅटर संपूर्ण टिनमध्ये इक्वली पसरवून घेऊयात आणि 2-3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घेऊ, म्हणजे एअर बबल्स बाहेर निघतील। मी 15 मिनिटे आधी मोठं पातेलं मीठ घालून प्रीहीट करून ठेवलेलं होतं। आता यामध्ये आपण 30 मिनिटे मीडियम फ्लेमवर केक बेक करून घेऊयात। केक व्यवस्थित बेक झाला आहे आणि थंड झाल्यावर आपण त्याला डिमोल्ड करून घेऊ। बघा, व्यवस्थितपणे टिनमधून पण बाहेर आलेला आहे आणि खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे। आता आपण याचे 3 लेअर करून घेऊयात आणि केकचे आयसिंग करून घेऊ। आता मी केक बोर्डला थोडीशी क्रीम लावून घेतली आणि त्यावर सर्वात वरची लेअर ठेवून घेतलेली आहे। याला शुगर सिरपने सोक करून झाल्यानंतर व्यवस्थितपणे क्रीम लावून घेत आहे। पहिली लेअर आपली अशा प्रकारे आपण सेट करून घेऊ। आता यावर मी थोडेसे चोको चिप्स वापरत आहे, त्यामुळे खूपच क्रंची आणि टेस्टी केक बनतो। केकची सर्वात खालची लेअर इथे ठेवून घेतली आणि त्यालाही शुगर सिरपने व्यवस्थितपणे सोक करून घेतला। आता यावरही क्रीम लावून त्यावर चोको चिप्स लावून घेऊयात। मी इथे 500 ml क्रीम बीट करून घेतलेली आहे। हा केक तुम्ही 600 ते 700 रुपयापर्यंत विकू शकता। आता यासोबतच आपण संपूर्ण क्रम कोटिंग पण करून घेत आहोत, म्हणजे क्रम्समध्ये येणार नाहीत। आता मधली लेअर सर्वात वरती लावून घेतली आणि तिलाही शुगर सिरपने व्यवस्थितपणे सोक करून घेतलं। आता थोडीशी क्रीम घेऊन त्याची क्रम कोटिंग आपण करून घेऊयात। संपूर्ण केकला क्रम कोटिंग केल्यामुळे केकचे क्रम्स फायनल फिनिशिंगमध्ये येत नाही, त्यामुळे आपला केक छान दिसतो। आता बघा, क्रम कोटिंग करून मी 10 मिनिटे त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे आपला केक व्यवस्थितपणे सेट होईल। फ्रीजमधून काढल्यानंतर आपण केकला फायनल फिनिशिंग देऊन घेत आहोत। आता बघा, थोडीशी क्रीम मी इथे घेऊन त्याला अशा प्रकारे वरवर लावत आहे आणि त्याला फायनल फिनिशिंग देऊन घेऊया। प्लेन स्क्रॅपरने मी फायनल फिनिशिंग देऊन घेते आणि वरतीही थोडीशी क्रीम लावून त्यालाही फिनिशिंग देऊन घेते। आता आपल्या केकला फिनिशिंग झाली आहे। मी इथे झिगझॅग स्क्रॅपरने केकला डिझाईन करून घेत आहे। आता यावर आपण चॉकलेट गनाश घालणार आहोत। चॉकलेट गनाशने आपण संपूर्ण केक कवर करून घेऊ। गनाश कसा बनवायचा याचा मी स्पेशल व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे, तेही तुम्ही बघून घ्या। बघा, आपला गनाश किती शायनी झालेला आहे आणि व्यवस्थितपणे पसरत आहे ते। आता संपूर्ण केक कवर करून झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा 10 मिनिटे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत। केकला कवर करून झाल्यानंतर आपण केक बोर्ड व्यवस्थितपणे साफ करून घेऊ, म्हणजे कस्टमरला तो छान दिसेल। आता बघा, थोडीशी क्रीम घेऊन त्यामध्ये मी रोज पिंक कलर घालून घेतलेला आहे आणि क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता पायपिंग बॅगमध्ये मी N1 नोजल घालून पायपिंग बॅगमध्येही थोडासा पिंक कलर घालून घेतला आणि आपली पिंक कलरची क्रीम यामध्ये घालून घेतली आणि अशा प्रकारे रोजेस काढून घेतले आणि केकला व्यवस्थितपणे बॉर्डर काढून घेतली। तुम्हाला जर माझी ही केकची डिझाईन आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बघा, किती सुंदर डिझाईन दिसत आहे। शुगर बॉल्स पण लावून घेत आहे।
आता मी केकचं वजन करून दाखवते. बघा, झिरो स्केलवर केलेलं आहे. आता आपलं केकचं वजन 1077 ग्रॅम झालेलं आहे. केक बोर्डचं वजन 70 ग्रॅम असतं, म्हणजे आपला केक एकदम परफेक्ट 1 किलोचा झाला आहे.